नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी जवळ येते. उपवास करायचं म्हणलं का तीच ती खिचडी भेपर चकली खाऊन कंटाळा येतो, आणि भरपूर जणांना खिचडी चालत नाही. मग उपवास धरायचं म्हणलं की टेन्शन येतं. तर आज मी तुम्हाला एक मस्त अशी चमचमीत रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपी करायला एकदम सोपी आणि खायला एकदम झटपट अशी आहे, आणि एकदम मस्त लागते आणि टेस्टी आहे. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथं 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे. तर सर्वात प्रथम आपण याची पिलरच्या साहाय्याने साल काढून घेऊया. तुम्हाला ज्या प्रमाणात ही भाजी बनवायची आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे बटाटे घेऊ शकता. तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त बटाटे घेऊ शकता, किंवा कमी बनवायचे असेल तर एक बटाटा घेतला तरी चालेल. तर इथे मी 2 बटाटे साल काढून घेणार आहे. तर बघा, दोन्ही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता आपण याचे सुरीच्या साहाय्याने खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही असे मध्यम आकारात आपण याचे काप करून घ्यायचे. सर्व बटाट्यांचे मी फोडी करून घेतलेत. आता आपण हे एका स्वच्छ भांड्यामध्ये पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. बटाटे कापल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकायचे, नाही तर ते काळे पडतात. आता हे स्वच्छ 2-3 पाण्याने आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घेऊयात. तर बघा, एकदम स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहे. यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात आवडत असेल त्यानुसार कमी जास्त घालू शकता. आणि एक छोटी वाटी हे भाजलेले शेंगदाणे आहे. मी टरफलं काढलेली नाही, तुम्हाला आवडत नसतील तर काढून टाकू शकता. आधी पाणी न टाकता थोडंसं फिरून घ्यायचं, आणि नंतर पाणी टाकून मस्त असं थोडं रवेदार, म्हणजे एकदम बारीकही नाही जास्त जाडही नाही, असं मध्यम आकारात वाटण तयार करायचं. कारण थोडेसे याच्यात शेंगदाणे राहिले की खाताना दाताखाली छान लागतात. तर तेल तापायला ठेवायचं आहे. तेल इथे मी शेंगदाणा तेल घातलेलं आहे. उपवासाला शक्यतो शेंगदाणा तेल किंवा तूप वापरायचं. सोयाबीन तेल वापरत नाहीत, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे खात असाल ते टाकू शकता. तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर बटाटे टाकायचे. आमची आजी ते सांगायच्या की फोडणीमध्ये मीठ टाकलं का भाजीला छान चव येते. आणि उपवासाचं आहे, यामध्ये आपल्याला जिरे मोहरे टाकायचे नाही. तुम्ही जिरे खात असाल तर टाकू शकता. आणि फोडणीत मीठ टाकल्यामुळे बटाटे कढईला चिटकत पण नाहीत. छान 1-2 मिनटं बटाटे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. बटाटे परतल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण केलेलं आहे ते या बटाट्यांवर घालायचं, आणि ते पण 1-2 मिनटं परतून घ्यायचं. बघा, छान परतलेलं आहे. आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून आता या कढईमध्ये पाणी घालायचं आहे. आता आपल्याला या शिजण्यासाठी पाणी लागणार आहे, त्यामुळे थोडंसं जास्तच घालायचं आहे. तुम्हाला ही भाजी किती घट्ट पातळ हवी आहे, जास्त उपवासाच्या दिवशी कोरडं खायचं म्हणलं की ते बी घशाच्या खाली उतरत नाही, त्यामुळे थोडीशी अशी लपथपीतच ही भाजी आपण ठेवणार आहोत. बटाटे शिजायला लागणार, त्याच्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी घातलेलं आहे. शिजल्यानंतर एकदम मस्त अशी लपथपीत ही भाजी तयार होते, घट्ट पण होते. आधी आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, नंतर आणखी चवीनुसार मीठ टाकायचं आहे. उपवासाला शक्यतो सैंदव मीठ वापरावा. तर बघा, आता आपण पाणी टाकून झालेलं आहे, मस्त याला उकळी घेऊया. भाजीला उकळी आलेली आहे. आता तुम्हाला ही जरा पातळ दिसत असली तरी ती शिजल्यानंतर मस्त छान होणार आहे. 1-10 ते 15 मिनटं मध्यम गॅसवर आपण हिला शिजवून देऊया. तर बघा, शिजल्यानंतर मस्त अशी चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे. गावाला आमची आजी आई नेहमी बनवतात, तेव्हापासून ही माझी आवडती भाजी आहे. उपवासाच्या दिवशी पटकन घ्यायच्या वेळेसुद्धा तुम्ही अशी झटपट भाजी बनवू शकता. हिच्यासोबत तुम्हाला जर नुसती भाजी खायची नसेल तर तुम्ही भगरीची थालीपीठसुद्धा बनवू शकता. पण अशी चमच्याने खाली तरी पोट भरेल इतकी छान लागते ही. माझी आजी तर नेहमी बनवायची. तर बघा, मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही खिचडीसोबतसुद्धा अशी भाजी बनवू शकता, एकदम मस्त लागते. आणि त्यासोबत उपवासाचं लोणचं मी घेणार आहे, लिंबाचं. तर एकदम भन्नाट अशी चव लागते याची. तुम्ही ह्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला हे खूप आवडेल. आणि एकदम मस्त अशी चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि मजेत खात रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.